एक अशी आई जी स्वतः गृहिणी आहे आणि काम करणाऱ्या मातांना मात्र मूर्ख ठरवते, तर दुसरीकडे एक अशी आई जी नुकतीच आई झाली आहे पण अवघ्या काही महिन्यातच तिनं दमदार कमबॅक केलंय. सगळी सुख हात जोडून उभी असताना तिनं बाळाला घरी ठेवून काम करण्याचा निर्णय घेतलाय. योगायोगानं ह्यांच्यातली एक शाहिद कपूरची बायको आहे तर दुसरी त्याची माझी प्रेयसी. करीना कपूर, राज कपूरची नात, रणधीर आणि बबिताची मुलगी. कपूर खानदानात बेबू जन्माला आली ती सोन्याचा चमचा घेऊन. तिने लग्नही नवाब सैफ अली खानशी केलं. ग्लॅमर, श्रीमंती, ऐशो आराम, प्रसिद्धी हे सगळं तिच्या घरी पाणी भरत होतं. पण याही पलीकडे जात तिनं स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. अभिषेक बच्चनबरोबर रेफ्युजीमधून करीनानं बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्यानंतर तिचे काही सिनेमे आपटलेही, पण टशनमध्ये करीना कमालीच्या ग्लॅमरस लुकमध्ये अवतरली. झिरो फिगर हा नवा शब्द आणि नवी प्रेरणा तिनं अनेकांना दिली. त्यानंतर करीनाच्या यशाचा आलेख चढताच राहिला. लग्न झाल्यावर हिरोईनचं करिअर संपतं हा समज तिनं सपशेल खोटा ठरवला. लग्नानंतरही सिंघम 2, गोलमाल 3, बजरंगी भाईजान, एजंट विनोद, गोरी तेरे प्यार में, एक में और एक टू हे व्यावसायिक चित्रपट आणि की अँड का, उडता पंजाब हे वेगळ्या धाटणीचेही चित्रपट तिनं केले. करीना यशाच्या शिखरावर असताना तिनं प्रेग्नन्सी ब्रेक घेतला. विशेष म्हणजे करीनानं अतिशय हुशारीनं प्रेग्नन्सी एनकॅश केली, आर्थिकदृष्ट्याही आणि व्यावसायिकदृष्ट्याही. तिनं शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं. मग ते गरोदर असतानाचा रॅम्पॉक असो, प्रेग्नन्सी टेस्टिंग किटची जाहिरात असो, मीडियात आपण कायम चर्चेत राहू याची खबरदारी करीनानं घेतली. अर्थात ही तिची स्ट्रॅटेजी होती, पण ती त्यामध्ये यशस्वी झाली. विशेष म्हणजे तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या 20-25 दिवसात करीना वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसायला लागली. तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या 40 दिवसात करीना रॅम्पवर उतरली. आता त्याच्या एक पाऊल पुढे टाकत करीनानं झी सिने अवॉर्ड्समध्ये परफॉर्मन्सही दिला. खरं तर हा परफॉर्मन्स कतरीना करणार होती, पण ती जखमी झाली आणि तिच्या जागी हा परफॉर्मन्स करण्याची तयारी करीनानं दाखवली आणि तो यशस्वीही करून दाखवला. तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यात इतकं दमदार कमबॅक करणं कठीण आहे. प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं वजन, बाळासाठी द्यावा लागणारा वेळ, हे सगळं सांभाळत आणि सगळं सुख उशाशी असतानाही काम करण्याचा निर्णय करीनानं घेतलाय. अभिनय आणि सिनेमा हे करीनाचं पॅशन आहे. अत्यंत प्रोफेशनल आणि मेहनती कलाकार अशी करीनाची ओळख आहे. तैमूरच्या जन्मानंतरही करीनाचा कमबॅकचा वेग आणि स्पिरिट दाद देण्यासारखं नक्कीच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.